मंत्रिपदाचा विषय काढला म्हणून पहिल्यांदा जेव्हा मंत्री म्हणून तुम्ही शपथ घेतली तुम्हाला आठवत आहे तुम्हाला सहीसाठी पेन दिला होता कोणीतरी आणि तो पेन मग तुमच्याकडेच आला हा तर मग मी असा हे गडबडीमध्ये इन्स्टाईल नावाचं एक शॉप आहे ते आपल्या याला आपल्या मुंबईमध्ये केम्स कॉर्नरला तर त्या ठिकाणी मी ड्रेस घेतला मी काय त्याचे सफेद कपडे वापरत नव्हतो पण विचार केला की आता मंत्री होतोय तर रोगीच रंगीबिरंगी कपडे घालणं ठीक राहणार नाही म्हणून मी हाफ शर्ट सफेद आणि पॅन्ट त्या ठिकाणी काय घेतली गडबडीमध्ये ते त्याच ठिकाणी घातली आणि मग ते टॅक्सी पकडून मी इकडे राजभवनाकडं चाललो तर एवढा एवढी काय गर्दी होती एवढी काय गर्दी होती की मी अनेक लोकांच्या शपथविधीला काय गेलो पण अशी गर्दी कधी नव्हती पण माझ्या शपथविधीला जाताना एवढी गर्दी होती अशीच की त्या ठिकाणी मला टॅक्सी माझी पुढं जातच नव्हती त्यामुळे मला उतरून जवळजवळ एक किलोमीटर मला पुढं पडत पडत जावं लागलं आणि मग मी पोचलो वेळेमध्ये कारण जरी किती उशीर झाला तरी कधी कुठं वेळेवर पोचायचं हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि मग माझा शपथविधी पवार ब बरोबर मी कुठल्याही सभागृहाचा सभा नसतानाही रिपब्लिकन पक्षामुळं त्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली काँग्रेसला एकशे एक्केचाळीस जागा मिळाल्या अकरा अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झालं आणि पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे आठवलेंना मंत्री करायचं आणि मग त्या त्या पद्धतीनं पहिल्या तीन चार लोकांच्या या शपथविधीमध्ये माझाही शपथविधी झाला आणि मग आता खिशामध्ये पाहिलं तर पे पेनच नाही आहे त्यामुळं शपथ तर घेतली पण सही कशी करायची करा मग साहेबांना बोललो की मला तुमची पेन द्या त्यांच्या खिशातून मी पेन ती घे घेतली आणि मग मी सही केली पण मी त्यांना अजून ती पेन परत दिली नाही त्यामुळं ती पेन जी आहे ती माझ्याकडंच आहे अजून त्यामुळं मंत्रिपदाची पहिली शपथविधी घेतल्यानंतरची सही करणारा जो पेन आहे हा पेन हा माझ्याजवळ आहे म्हणजे पवार साहेबांची माझ्याजवळ आहे पेन पण त्यांच्याजवळ आहे माझं मन त्यामुळं त्यांची पेन माझ्याकडं आहे पण माझं मन मात्र त्यांच्याकडं आहे आणि ते माझ्याबद्दल नेहमी चांगली चांगलं बोलतात जरी मी इकडं असलोही तरी ते त्यांना जरी वाटत असलं की मी तिकडे ते यावं तर तिकडे जाऊन काय करणार मी तिकडे गेलो की माझं मंत्रिपद जाईल त्यामुळं मला तिकडे जाण्याचा प्रश्न येत नाही आहे पण ठीक आहे ठीक आहे तर बद्दल माझं मत दिली पण त्यांचा पेन तुम्ही ठेवला हा मंत्रिपदाची पहिली संधी पवारांनी दिली म्हणून तो पेन तुमच्याकडे हा म्हणून माझा तो पेन आहे